आमदार गणेश नाईक यांनी निकटवर्तीयांची बैठक बोलावल्याचं कळतं आहे आणि संदीप नाईक आणि माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती मिळते आहे। नवी मुंबईमध्ये नाईकांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गणेश नाईक आज प्रवेश करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। बैठकीमध्ये चर्चेनंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे आणि काल मध्यरात्री जयंत पाटील यांनी सुद्धा नाईक कुटुंबियांची भेट घेतल्याचं कळतं आहे। आणि गणेश नाईक ऐरोली मधून भाजपचे विद्यमान आमदार होते। ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची नाईकांची इच्छा होती मात्र शिंदेंच्या शिवसेनेसाठी ठाण्याची जागा त्यांनी सोडली। तेव्हापासून गणेश नाईक भाजपमध्ये नाराज आहेत का अशा चर्चा आहेत। गणेश नाईक ऐरोलीतून तर पुत्र संदीप नाईक बेलापूर मधून लढण्यास इच्छुक आहेत। भाजपाकडून पिता पुत्रांना तिकीट मिळण्याची खात्री नाहीये। गणेश नाईक भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुद्धा होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ते शक्यता आहे। गणेश नाईक मूळचे शिवसेनेचे आहेत आणि 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला। 2019 मध्ये गणेश नाईक राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले। अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत। शिल्पा आपण पाहिलं तर नवी मुंबई मध्ये ऐरोली हा त्यांचा मतदार संघ आहे आणि बरंच प्राबल्य आहे त्यांचं। मात्र काल जी जयंत पाटलांसोबतची बैठक झाली आणि आज सुद्धा जी बैठक होणार आहे, पहिले आपण कालच्या बैठकी संदर्भात बोलूया। कालच्या जयंत पाटलांबरोबरच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? नक्की श्रद्धा, नवी मुंबई शहरातील विधानसभेची जी निवडणूक आहे त्यासाठी ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघ आहे। गणेश नाईक हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत ऐरोली मतदारसंघामध्ये, मात्र बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना तिकीट मिळावं अशी मागणी देखील त्यांनी पक्षाकडे केलेली। मात्र बीजेपीमधून त्यांना एकच तिकीट मिळत आहे आणि हीच नाराजगी आहे, त्यावरून त्यांनी मध्यरात्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीच्या वेळी आमदार गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक देखील होते। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, विशेष म्हणजे 25 ते 30 नगरसेवक घेऊन भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो असं देखील सांगितलंय। मात्र यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे 2 तिकिटांची मागणी केलेली आहे, त्यामुळे आता शरद पवारांकडून नाईक ह्या फॅमिलीला 2 तिकिटं मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे 30 नगरसेवक घेऊन येतो आणि त्यानंतर इतर जे उरलेले नगरसेवक आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, निकटवर्ती आहेत, ते देखील येतील असा देखील शब्द दिलेला आहे। मात्र शरद पवार या पक्षाकडून त्यांना 2 तिकिटं मिळतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। रात्रीची बैठक झाली, त्यानंतर आज पुन्हा सकाळी त्यांनी एक बैठक बोलवलेली आणि आता पुन्हा एक संदीप नाईकांनी बैठक बोलवली आहे निकटवर्तीयांची आणि 1 तास ही बैठक होणार आहे। 1 तासानंतर संदीप नाईक आपली भूमिका कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना जाहीर करणार आहेत। मग नेमके संदीप नाईक आणि गणेश नाईक भाजप पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षात जर प्रवेश करणार असेल तर त्यांना ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघातून 2 तिकिटं मिळतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि 2 तिकिटं मिळाली तरच ते राष्ट्रवादी पक्षात जातील आणि जर तिकिटं नाही मिळाली तर ते अपक्ष देखील लढवतील असा देखील संदीप नाईकांनी इशारा देखील दिलेला आहे। विशेष म्हणजे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे आहेत, त्यांना आता तिकीट कन्फर्म झालेलं आहे आणि आता पुन्हा भाजपकडून यांना तिकीट मिळत नाही। आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गणेश नाईक फॅमिली जर प्रवेश करत असेल तर त्यांचं स्वागत आहे, मात्र स्थानिक पातळीवर चंद्रकांत पाटील असेल किंवा इतर जे काही राष्ट्रवादी काँग्रेसची जी इथे टीम आहे स्थानिक पातळीवर, त्यांच्याकडून गणेश नाईक यांच्या फॅमिलीला विरोध केला जात आहे। कारण ज्यावेळी तुम्ही पक्ष सोडून गेला त्यावेळी तुम्हाला शरद पवार दिसले नाही, त्यांचा पक्ष दिसला नाही, मात्र आज तुम्हाला भाजपकडून तिकीट मिळत नाही तर तुम्हाला शरद पवार आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसायला लागला असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मागच्या वेळेस पाहिलं तर लोकसभेच्या वेळी सुद्धा त्यांनी जागा मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, पण ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली। आणि दुसरीकडे आता जर त्यांनी भाजप हा पक्ष सोडला तर आगामी पालिकेच्या, महापालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपला हा मोठा धक्का मानला जाईल। नक्की श्रद्धा, कारण
गणेश नाईक यांनी त्यांचे जास्तीत जास्त नगरसेवक हे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघामध्ये देखील आहेत आणि हे सर्व नगरसेवक घेऊन ते राष्ट्रवादी पक्षात गेले तर सर्व नगरसेवक घेऊन जाणार आहेत त्यामुळे येणारी जी निवडणूक आहे पालिकेची त्या पालिकेमध्ये देखील भाजपला मोठा धक्का बसेल आणि गणेश नाईकांची एक हाती सत्ता राहावी असंच गणेश नाईकांचं देखील ध्येय आहे त्यासाठीच एवढी धडपड सुरू आहे आणि ऐरोली बेलापूर मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात राहील आणि त्यानंतर येणारी पालिकेची जी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये देखील गणेश नाईकांची सत्ता राहील भूमिका काय असणार आहे आपण ताजी माहिती घेत राहू शिल्पा धन्यवाद सगळ्या केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी